वर्क अँड एनर्जी या पाठातील काही भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे या भागामध्ये आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी हा घटक अभ्यासणार आहोत फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजेच ऊर्जेची रूपं अ मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच यांत्रिक ऊर्जा कॅन यू टेल सांगा पाहू व्हॉट विल हॅपन ॲज अ रिजल्ट ऑफ द ॲक्शन इन द पिक्चर चित्रात ज्या क्रिया दिसत आहेत त्यामधून काय घडत ते आपल्याला सांगायचं आहे द रबर बँड इज रिलीज आफ्टर स्ट्रेचिंग इट रबराचा तुकडा ताणून सोडून दिला तर काय होईल तर इट कम बॅक टू इट्स ओरिजिनल स्टेट म्हणजेच तो आपण जर ताणून सोडून दिला तर तो त्याच्या मूळ स्थितीमध्ये परत येईल नेक्स्ट अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ ए कॅटपॉल्ट द रबर इज स्ट्रेच्ड अँड रिलीज जर एखाद्या गलोलीला दगड लावून आपण ते रबर ताणून सोडून दिलं तर काय होईल द स्टोन हेल्ड देअर अँड इट्स thrown टू अ डिस्टन्स म्हणजेच काय होईल तो दगड काही विशिष्ट अंतरावर जाऊन पडेल इन द अबो एक्झाम्पल्स वी सी दॅट वेन द रबर ऑफ अ कॅटपल्ट इज स्ट्रेचड अँड रिलीज इट कम बॅक्स टू द ओरिजिनल स्टेट अँड द स्टोन फाईल्स ऑफ या वरील उदाहरण आपल्याला लक्षात येतं की जर गलोलीचं रबर आपण ताणून सोडून दिलं तर ते मूळच्या स्थितीत परत येतं व दगड हा लांबोर जातो सिमिलरली वेन द स्प्रिंग ऑफ अ टॉय इज वाउंड अँड देन रिलीज द टॉय स्टार्ट प्लेईंग त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या खेळण्याला चावी देऊन सोडून दिलं तर ते खेळणं काय होतं चालायला लागतं वेन वॉटर स्टोर्ड ॲट अ हाईट इज मेड टू फॉल ऑन अ व्हील द व्हील स्टार्ट रोटेटिंग उंचावर साठवलेलं पाणी जर एखाद्या चाकावर सोडलं चक्रावरती सोडलं तर तो चाकसुद्धा काय होतो फिरायला लागतो इन हिच ऑफ धीज ॲक्शन्स डिस्प्लेसमेंट टेक प्लेस विच मीन्स दॅट द वर्क इज डन या सर्व क्रियेमध्ये काय होत असतं तर या सर्व क्रियेमध्ये विस्थापन झालेलं आहे म्हणजेच कार्य घडत आहे फ्रॉम वेअर इज द एनर्जी ऑप टू डी दिस वर्क आता हे कार्य करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कुठून मिळाली द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अॅन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी एखाद्या विशिष्ट वस्तुस्थितीमध्ये किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात पोटेंशियल एनर्जी स्थितीज ऊर्जा एखाद्या पदार्थात किंवा वस्तूमध्ये साठवून ठेवलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हटलं जात पोटेन्शियल एनर्जी नेक्स्ट दिस काही कृती करून पाहिजेत आपल्याला टेक टू बॉल्स लेट वन ऑफ देम स्टँड टेबल ॲट द सेंटर ऑफ ए टेबल एक दोन बॉल घ्यायचे दोन चेंडू त्यापैकी एक, एक चेंडू टेबलावर मध्यभागी स्थिर ठेवायचा आहे लाव की व्हिडिओ त्यानंतर प्लेस द सेकंड बॉल ऑन द टेबल अँड पुश इट सो दॅट इट हिट्स द फर्स्ट बॉल जो दुसरा चेंडू आहे तो चेंडू टेबलावर ठेवून तो पहिल्या चेंडूवर आदळेल असा त्याला आपल्याला काय करायचं आहे चित्र दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला काय करायचं आहे धक्का द्यायचा आहे व्हॉट हॅपन्स वेन द सेकंड बॉल हिट्स द फर्स्ट वन जेव्हा तो दुसरा चेंडू तो पहिल्या चेंडूवर आदळेल तेव्हा काय होईल फ्रॉम वेअर डीड द सेकंड बॉल गेट एनर्जी टू सेट द फर्स्ट बॉल इन मोशन त्या दुसरा जो आपण चेंडू मारलेला आहे त्या पहिल्या बॉलवर त्या पहिल्या चेंडूवर तो चेंडू गतिमान होण्यासाठी त्याला प्राप्त होण्यासाठी ऊर्जा कोठून आली कॅन यू टेल इन द गेम ऑफ मार्बल्स फ्रॉम वेअर डज वन मार्बल गेट एनर्जी टू सेट अनदर मार्बल इन मोशन गोट्यांच्या खेळामध्ये जेव्हा गोटी टोलण्यासाठी गोटीमध्ये ऊर्जा कोठून येते सेकंड वाईल्ड प्लेईंग कॅरम फ्रॉम व्हेअर डज द स्ट्रायकर गेट द एनर्जी टू मेक द पीसेस मूव आपण जेव्हा कॅरम खेळत असतो तेव्हा ती कॅरम खेळत असताना ज्या गोट्या असतात सोंगट्या असतात त्या सोंगट्या गतिमान करण्यासाठी त्या स्ट्रायकरमध्ये ऊर्जा ही कोठून येत असते वी घिव एनर्जी टू द मार्बल ऑफ द स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन द एनर्जी ऑप्टेन्ड फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी द एनर्जी ऑप्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असे म्हणतात गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असं म्हणतात द एनर्जी यूज्ड फॉर डूइंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असं म्हणतात देर आर टू टाईप्स ऑफ मिकॅनिकल एनर्जी नेमली पोटॅन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी पोटॅन्शियल एनर्जी इज ऑप्टेन ड्यू टू पोजिशन अँड कायनेटिक एनर्जी बाय मोशन स्थितीज उर्जा आणि ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत ऊर्जा ही स्थितीमुळे प्राप्त होते तर ऊर्जा ही गतीमुळे प्राप्त होत असते मिकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी नेक्स्ट फॉर्म्स ऑफ एनर्जीमध्ये दुसरा प्रकार हीट एनर्जी हीट एनर्जी उष्णता ऊर्जा द अर्थ रिसीव्स हीट इन प्रॉपर क्वांटिटीज फ्रॉम द सन पृथ्वीला सूर्यामुळे किंवा सूर्यापासून उष्णताही मिळत असते दॅट इज हाऊ ॲन ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर फेवरेबल टू द लिव्हिंग वर्ल्ड इज मेंटेन्ड त्यामुळे काय होतं वातावरणाचं जे संतुलन आहे जी सजीव सृष्टीचं अनुकूलन आहे ते अनुकूलन राखलं जात हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी उष्णता हे एक ऊर्जेचं काय आहे रूप आहे आणि सूर्यप्रकाश इथे उष्णता ऊर्जा असते हीट इज प्रोड्युस्ड बाय बर्निंग ऑफ फ्युल हीट एनर्जी इज युज इन द किचन ऑल द टाइम हीट इज मेजर्ड इन द युनिट उष्णता ही मध्ये मोजली जाते लेट्स ट्राय दिस करून पहा टेक अ कॉन्व्हेज लेन्स अँड होल्ड इट ओवर अ सीट ऑफ पेपर इन सनलाइट एक कॉन्व्हेस्ट लेन्स म्हणजे बहिरगोल भिंग घेऊन आपल्याला कागदासमोर ती भिंग काय करायचं आहे सूर्यप्रकाशामध्ये ती भिंग धरायचं आहे नाव मूव्ह द लेन्स इन सच वे दॅट देअर इज अ टायनी स्पॉट ऑफ लाईट ऑन द पेपर आता तो भिंग अशा प्रकारे मागे पुढे आहे की जेणेकरून कागदावर प्रकाशाचा बारीकसा ठिपका दिसेल होल्ड द लेन्स इन धिस पोझिशन फॉर अ वाईल्ड व्हॉट हॅपन्स या स्थितीमध्ये तो भिंग थोडा वेळ धरून ठेवा काय दिसेल आपल्याला तो जो कागद आहे तो कागद आपल्याला त्या ठिकाणी पेट घेतलेला आपल्याला दिसून येईल लाईट एनर्जी प्रकाश ऊर्जा वी लर्न दॅट प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईफ आपण या अगोदर पाहिलं की वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात इट मीन्स दॅट लाईट एनर्जी इट ट्रान्सफर्ड इन टू द एनर्जी इन फूड म्हणजेच प्रकाश ऊर्जेचं रूपांतर या अन्नातील ऊर्जेत होत असतं प्लांट्स अँड ॲनिमल्स यूज दिस फूड फॉर डुईंग देअर वर्क इट मीन्स दॅट लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी या अन्नाचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात म्हणजेच प्रकाश हे ऊर्जेचं एक रूप आहे हे आपल्याला लक्षात येतं कलेक्ट इन्फॉर्मेशन काही माहिती गोळा कराय सांगेल आपल्याला जनरली ग्रेप्स विच अपियर इन द मार्केट ड्युरिंग डिसेंबर अँड जानेवारी आर सोअर हाऊ इन मार्च एप्रिल द ग्रेप्स आर स्वीट वाय इज दिस सो डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये बाजारात येणारी द्राक्षही आंबट असतात तर मार्च आणि एप्रिलमध्ये येणारी ही कशी असतात गोड असतात अँड हाऊ डज अ पिक्चर अपिअर ऑन द स्क्रीन ऑफ अ टी व्ही मोबाईल लॅपटॉप आणि सिनेमा थिएटर टी व्ही मोबाईल लॅपटॉप चित्रकट पटग्रहातील पडद्यावर दृश्य हे कसे दिसते नेक्स्ट फॉर्म्स ऑफ एनर्जी साऊंड एनर्जी पुढील प्रकार ऊर्जा यू माइट हॅव सीन द ग्लास पेन्स ऑफ विंडोज क्रॅक ड्यू टू अ लाऊड नॉईज मोठ्या आवाजामुळे अनेकदा खिडक्यांच्या काचांना तडे गेलेले आपण पाहिले असेल ऐकलं असेल सिमिलरली साऊंड इज यूज टू कंट्रोल द मुवमेंट ऑफ सम टॉय कॉर्स त्याचबरोबर खेळण्यातील काही मोटरेंची हालचाल नियंत्रित करण्यासाठी सुद्धा धोनीचा वापर केला जातो धिस मीन्स दॅट सम वर्क इज डन बाय साऊंड इट टेल्स अज दॅट साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी धोनीमुळेही काही कार्य होतात यावरून आपल्याला असं लक्षात येतं की धोनी हे सुद्धा एक ऊर्जेचं काय आहे नेक्स्ट फॉर्म्स ऑफ एनर्जी केमिकल एनर्जी म्हणजेच रासायनिक ऊर्जा वेन वुड बर्न वी गेट हिट अँड लाईट जेव्हा लाकूड जळलं जातं तेव्हा आपल्याला उष्णता आणि प्रकाश दोन्ही मिळत असतो समटाइम्स वी हियर अ क्रॅकलिंग साऊंड ॲज वेल व्हॉट मेक्स दिस हॅपन काही वेळेस आपल्याला त्या लाकडाच्या जळण्याचा आवाज येतो असं का होतं द एनर्जी स्टोअर्ड इन वूड इज इमिटेड इन व्हेरियस फॉर्म्स थ्रू केमिकल ॲक्शन लाकडात साठवलेली जी ऊर्जा आहे ती रासायनिक क्रियेतून वेगवेगळ्या रूपात बाहेर पडत असते आल्सो इट इज ड्यू टू द केमिकल ॲक्शन इन द लीड ॲसिड बॅटरी दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्युस्ड लीड ॲसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने सुद्धा विद्युत ऊर्जा निर्मिती होते द एनर्जी ऑप्टेन थ्रू केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जा असं म्हणतात द एनर्जी ऑप्टेन थ्रू केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी यूज युअर ब्रेन पावर जरा डोकं चालवा इन विच फॉर्म इज एनर्जी स्टोर्ड इन प्लांट फूड वनस्पतीमध्ये अन्नही कोणत्या ऊर्जेच्या स्वरूपात साठवलं जातं वनस्पतीमध्ये ही इन केमिकल एनर्जी अँड हाऊ इज एनर्जी ऑप्टेन फ्रॉम कुकिंग गॅस स्वयंपाकातील गॅसमधून ऊर्जा कशी प्राप्त होते द केमिकल एनर्जी कन्व्हर्ट इन टू हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट एनर्जी स्वयंपाकघरातील ऊर्जा ही हीट एनर्जीच्या रूपामध्ये प्राप्त होत असते मेकॅनिकल एनर्जी हीट एनर्जी लाईट एनर्जी साऊंड एनर्जी केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ध्वनी ऊर्जा रासायनिक व विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपं आहेत या भागामध्ये आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे उष्णतेची ऊर्जेची रूपं याबद्दल माहिती घेतलेली आहेत पुढील भागामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी अभ्यासणार